पण दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्ट दरम्यान काय होणार आहे वातावरण पुन्हा एकदा झडीचं स्वरूप दाखवणार आहे जरी म्हणजे पूर्णतः ढगात थोडेफार सोलापूर वगैरे भागात थोडंसं सूर्यदर्शन होईल त्या काळामध्ये सुद्धा तर संपूर्ण जिल्ह्यांना पुन्हा एकदा दोन दिवस मागच्या वैतागलेल्या वातावरणासारखं वातावरण हे दोन ते तीन दिवसासाठी होईल पण हे वातावरण जास्त दिवस टिकणार नाही पहिलं आठ पंधरा दिवस टिकलं होतं पण हे टिकणार नाहीये याच्यामध्ये काय होईल शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या याच्यामध्ये बारीक थेंब किंवा मध्यम थेंब किंवा नागपूर सारख्या चंद्रपूर सारख्या ठिकाणी मोठ्या थेंबाचा पाऊस देखील पडू शकतो पण हे वातावरण क्वचित तीन दिवसासाठी आहे नंतर ते उघडणार सुद्धा आहे पाच सहा तारखेला पुन्हा एकदा सूर्यदर्शन होईल पण सूर्यदर्शन गर्मीची ह्या पाच आणि सहा ला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता ही चाळीस ते पंचेचाळीस टक्के गावांना होऊ शकते कारण की याच्यामध्ये गरमीची लेवल खूप आहे त्यानंतर सात आठ पासून पाऊस उघडायला सुरुवात होणार आहे आणि खंडाची चावल देखील महाराष्ट्राला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी जरी असली तरी पाहायला मिळणार आहे